नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज सात जानेवारी सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर स्थगित केल्या होत्या त्या टप्प्यापासून सुरू करण्याचे आदेश दिले होते चार जानेवारीपासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे त्यानुसार नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मतदारांची प्रारूप यादी आज अंतिम करण्यात येणार आहे येत्या दहा दिवसात जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल राज्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी भाजपाने रणनीती आखली आहे यासाठी पक्षाने काही पदाधिकाऱ्यांना जिल्हानिहाय जबाबदाऱ्या दिल्या आहेत माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे नगर माजी मंत्री राम शिंदे यांच्याकडे नाशिक तर माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे बीडची जबाबदारी देण्यात आली आहे करोना लसीकरणाचा ड्राय रन होणार आहे यात नगर जिल्ह्याचाही समावेश आहे दरम्यान राज्यात करोनाच्या नव्या प्रकाराचे आठ रुग्ण असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे वादात अडकलेला श्रीपाद शिंदम याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दणका दिला राज्य सरकारने त्याचे नगरसेवक पद रद्द केले होते या कारवाईविरोधात त्याने दाखल केलेली याचिका खंडपीठाने फेटाळली रेखाजार्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्याविरोधात स्टँडिंग वॉरंट जारी झाले आहे पारनेर न्यायालयात पोलिसांनी दाखल केलेल्या अर्जावर काल निर्णय झाला या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार